लेता हूँ। जय शिवराज, जय भवानी। मराठा आरक्षण विषयी आजकाल कोणीही मराठा आरक्षणाचा विषय घेऊन इष्टांडबाजी करण्याचा प्रयत्न करीत आहे। तरी काही 2 दिवसापूर्वी अशा व्यक्तींनी मराठा आरक्षणाविषयी प्रतिक्रिया दिली की बाबा मराठा आरक्षणाचा विषय घेऊनच तुम्ही इष्टांडबाजी का करत आहात, एक आम्हाला प्रश्न पडला। कारण मराठा आरक्षणाचा विषय हा सर्व मराठा समाजाचा असून तरी या मराठा आरक्षणाविषयी घेऊन जो इष्टांडबाजी करत आहात, तरी तुम्हाला हात जोडून विनंती की मराठा आरक्षणाचा विषय घेऊन इष्टांडबाजी करत जाऊ नका। कारण मराठा आरक्षण हा कोणाचा वैयक्तिक नसून सर्व मराठा समाजाचा आहे। आणि या मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे सर्व समाजाने एकत्रित येऊन 58 मोर्चे काढलेले आहेत आणि अख्ख्या जगाला याचा एक चांगला संदेश दिलेला आहे। आणि मराठा आरक्षणासाठी 42 पेक्षा जास्त मावळ्यानं बलिदान दिलेले आहे। तरीही हे कोणी एकट्यानं कमावलेले मराठा आरक्षण नाही। आणि मराठा आरक्षणाचा विषय घेऊन इष्टांडबाजी करून काहीतरी आपल्या पदरात टाकून घ्यावं व त्यांच्याकडे त्यांना प्रसिद्धी मिळावी असा विषय करीत आहेत। तरी मराठा आरक्षण सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि याचिका त्या याचिकेवर सुनावणी चालू आहे। आणि मराठा आरक्षण पहिल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारनेही दिलं होतं, पुन्हा युती सरकार आलं तर युती सरकारनेही दिलेले आहे। तरी आताही महाविकास आघाडीनेही तशीच चोख भूमिका मांडावी व मराठा समाजाला आरक्षण त्यांच्या पदरात पाडून द्यावं। आणि मराठा आरक्षण नारा कुठेही धक्का लागल्यास तरी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड एक जिल्हा अध्यक्ष म्हणून मी अशी प्रतिक्रिया देतो की मराठा आरक्षणाला कुठेही गालबोट लागल्यास मराठा समाज व सर्व सकल मराठा समाज व मराठा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड कदापि गप बसल्या जाणार नाही। तरी कोणीही कोणावर आरोप करून प्रतिआरोप करून इष्टांडबाजी करायचा प्रयत्न करू नका। सर्वजण एकत्रित येऊन मराठा आरक्षण कसं टिकलं पाहिजे याच्यावर जास्त केंद्रित लक्ष करा। आणि मराठा आरक्षण मराठा समाजाच्या पदरात पाडून तर घेणारच, हे मराठा आरक्षण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरने घटनेमध्ये दिलेले आहे आणि आम्ही घटनेचा आधार घेऊनच आम्ही आरक्षण मागत आहोत। तरी याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय घेऊन कोणी इष्टांडबाजी करू नये, एवढीच आमची तुम्हाला कळकळीची विनंती। जय जिजाऊ, जय शिवराज।